अरे बोर्डाच्या पेपरमध्ये आपला जो 12वीचा इंग्रजीचा पेपर आहे ना, त्याच्यामध्ये प्रश्न चौथा, कोणता प्रश्न चौथा डी, याच्यामध्ये 3 पर्याय असतात. त्याच्यामध्ये एक पर्याय असतो फिल्म रिव्ह्यू, किंवा इथं आपल्याला बुक रिव्ह्यू सुद्धा येऊ शकतो. रिव्ह्यू म्हणजे परीक्षण, फिल्म रिव्ह्यू म्हणजे चित्रपट परीक्षण, आणि बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तक परीक्षण. याचं उत्तर लिहित असताना काय काळजी घ्यायची बघा. इथं सूचना येते, राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म विच यू लाईक्ड मोस्ट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. म्हणजे तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं परीक्षण, कोणत्याही चित्रपटाचं रिव्ह्यू किंवा पुस्तकाचं रिव्ह्यू, लक्षात ठेवा काळजीपूर्वक एक गोष्ट, जर फिल्म रिव्ह्यू आलं का तर फिल्म रिव्ह्यू लिहा, आणि जर बुक रिव्ह्यू आलं तर बुक रिव्ह्यू लिहा. अतिशय लक्ष देण्याची गोष्ट आहे. आता याचं उत्तर लिहित असताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे पाहूया. हा कितवा प्रश्न असतो? कितवा असतो क्वेश्चन? कितवा असतो? कितवा क्वेश्चन? क्वेश्चन फोर, 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 सी, सी असतो कडी, कोणता असतो बघून घ्या. प्रश्न चौथा डी असतो, फिल्म रिव्ह्यूचा म्हणजे शेवटचा असतो रायटिंग स्किल मधला. कोणता असतो? डी. कोणता असतो? प्रश्न चौथा डी. आला लक्षामध्ये? फिल्म रिव्ह्यू याचं उत्तर लिहित असताना काय करायचं? इंट्रोडक्शन, सुरुवातीला आपल्याला त्या चित्रपटाची प्रस्तावना लिहायची आहे बघा, त्याचं टीकात्मक परीक्षण करायचं, आणि 2-3 ओळीमध्ये ते लिहायचं. याच्यामध्ये काय करायचं? साधारणपणे बेसिक इन्फॉर्मेशन, प्राथमिक माहिती, महत्त्वाची माहिती जी आहे चित्रपटाबद्दलची ती द्यायची. ज्याच्यामध्ये चित्रपटाचं नाव, चित्रपट कधी पब्लिश झाला, त्याचं वर्ष, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्याची स्टोरी कशी आहे, त्यातले मुख्य पात्र कसे आहेत, आणि काही इतर वैशिष्ट्ये असतील तर ती वैशिष्ट्य जास्त फापट पसारा मांडायचा नाही. 2 ते 3 ओळीमध्ये लिहून काढायचं. काही जास्त मार्क नाही आहेत याला, फक्त 4च मार्क आहे. त्याच्यानंतर तो कसा फॉर्मॅट आहे चित्रपटाचा? पहिल्यामध्ये इंट्रोडक्शन लिहायचं, सुरुवातीला 2-3 ओळीमध्ये, सुरुवातीला मी सांगितलंय त्याच्यानुसार. दुसरा मुद्दा घ्यायचा प्लॉट समरी. आपण जो चित्रपट बघितलेला आहे ज्याची समरी आपल्याला आता इथं लिहायची, त्याचा प्लॉट, त्याचं कथानक थोडक्यामध्ये तिथं लिहायचं. याच्यामध्ये काय काय, आणि अत्यंत थोडक्यात लिहायचं बघा. तुम्ही जर ती समरी लिहित बसले तर आपला 28 पेजेचा पेपर आहे, त्या पूर्ण पेपर जरी लिहित बसला तरी तुमची समरी संपणार नाही. 3 ते 4 ओळीमध्ये लिहून काढायची, जास्त लिहायची नाही. याच्यामध्ये जर काही गुप्त रहस्य असतील, याच्यामध्ये काही वाचकांना उत्सुकता निर्माण करणारे मुद्दे असतील तर ते पण लिहून काढायचे. त्याच्यानंतर काय करायचं? ॲनालिसिस, म्हणजे त्याचं विश्लेषण करायचं त्या चित्रपटाचं थोडक्यामध्ये. त्याच्यामध्ये सिनेमेटोग्राफी कशी आहे, लाइटिंग कशी आहे, त्याचं संगीत कसं आहे, त्याचा आवाज कसा आहे, त्याची डायरेक्शन, पात्र, कृती, ॲक्टिंग कशी आहे, डायलॉग कसे आहेत, तिथला देखावा कसा आहे, थोडक्यात मांडायचं, जास्त लांब नाही. आणि शेवटचा मुद्दा आपण घेणार आहोत तो परीक्षणासाठी कन्क्लुजन, इव्हॅल्युएशन, मूल्यमापन. थोडक्यामध्ये तुम्ही तो चित्रपट पाहण्यायोग्य आहे किंवा पाहण्यायोग्य नाही हे थोडक्यामध्ये सांगायचं आहे. याच्यामध्ये त्यातले आवाज कसे आहेत, तो चित्रपट कसा दिसतो हे थोडक्या शब्दामध्ये सांगायचं आहे. तसेच त्याला तुम्हाला स्टार्स, 5 स्टार, 3 स्टार अशी रेटिंग पण द्यायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहिलं, 5 पैकी 4 पैकी 4 गुण पडतील. आलं लक्षामध्ये? धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा.